महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महत्वाची बातमी, महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा तिढा अद्यापही कायम आहे. नारायण राणे की किरण सावंत, कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 4 दिवस उरलेले आहेत. 19 एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार कोण याचा तिढा अद्याप कायम आहे. असं असताना आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी आहेत. 12 एप्रिल ते 19 एप्रिल पर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. मात्र अनेक सुट्ट्या या ठिकाणी आल्यामुळं अवघे आता 4 दिवस या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी मिळणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीसाठी जो वेळ होता त्याच्यामध्ये तब्बल 3 सुट्ट्या यामध्ये आलेल्या होत्या आणि त्यामुळं सध्या महायुतीचा उमेदवार कोण याचा सस्पेन्स अद्यापही या ठिकाणी कायम आहे. उद्धव ठाकरे गटाकडून उद्या विनायक राऊत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आजपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे 2 दिवसांच्या रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत. असं असताना सुद्धा उमेदवारी जी महायुतीची आहे ती जाहीर झाली नसताना सुद्धा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून 4 उमेदवारी अर्ज या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. जर एकंदरीत बघितलं तर आता केवळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक आहेत. या 4 दिवसामध्ये तरी महायुतीचा सस्पेन्स, उमेदवारांसंदर्भातला सस्पेन्स हा सुटतो का याचीच उत्सुकता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वासियांना लागून राहिलेली पाहायला मिळते. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज नेले, TV9 मराठी, रत्नागिरी.